में 660 मेगावाट के दो पावर प्रोजेक्ट का विरोध बढ़ता जा रहा है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर यह प्रोजेक्ट कोराड़ी से हटाने की मांग भी की गई थी, लेकिन इसका कोई भी उपयोग हुआ नहीं। विदर्भ कनेक्ट के साथ ही परिसर में नागरिक भी इस प्रोजेक्ट का विरोध कर रहे थे, लेकिन अब इसे कई राजनीतिक और सामाजिक संगठनों का समर्थन मिल रहा है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान नितिन रोंदे द्वारा दी गई है। महाजनकों ने हाल ही में कोराड़ी थर्मल पावर प्लांट में मौजूदा 200 मेगावाट यूनिट नंबर 5 को 660 मेगावाट की दो इकाइयों यानी कुल 1320 मेगावाट के यूनिट शुरू करने का प्रस्ताव पेश किया था, और अगर यह प्रस्ताव मंजूर हो जाए तो ऑरेंज सिटी को जल्द ही दुनिया में कैंसर सिटी के नाम से जाना जाएगा। यह दावा शहर के पर्यावरण वादियों द्वारा संयुक्त रूप से स्थापित नागपुर कुराड़ी क्लाइमेट क्राइसिस के पदाधिकारियों ने आज प्रेस क्लब में आयोजित पत्रकार वार्ता में किया। 2019 साली जे इनिशिएट करण्यात आलं होतं आणि नंतर लॉकडाऊनच्या काळात जे बंद पडलं होतं आमच्या विरोधानंतर, तो कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या 660 मल्टीप्लाइड बाय 2 म्हणजे जवळपास 1350 मेगावॉटचे एक्सपान्शन कोराडी थर्मल पॉवर स्टेशनला येत आहे। नागपूर हे जगातलं एकमेव शहर आहे ज्याच्या 30 लाख लोकसंख्येच्या आसपास जवळपास 7500 मेगावॉट पॉवर बनते आणि ती पण कोळशावर आधारित, म्हणजे काही स्वच्छ ऊर्जा नाही, ही अस्वच्छ ऊर्जा आहे। आता हे पॉवर प्लांट्स इथे येत असताना, अजून याचं एक्सपान्शन होत असताना, शहरावरती होणारा पाण्याचा दुष्परिणाम, इथल्या हेल्थवर दुष्परिणाम, इथल्या जनावरांवर होणारा दुष्परिणाम, इथल्या लोकांवर होणारा दुष्परिणाम, याचा काहीही विचार न करता सरकारने याची एक पब्लिक हेअरिंग ठेवलेली आहे, ती पण उन्हाळ्यात 29 मे मंगळवार येतो का सोमवार येतो त्या दिवशी दुपारी 12:30 वाजता, ती पण कुठे? कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या प्रिमायसेसमध्ये। मला जगात एक उदाहरण दाखवा, आता त्या कुठले तरी ते खारघरमध्ये जे प्रकरण झालं तिथे लोक मेले, तिथे आम्हाला पॉवर प्लांटला जर अपोज करायचं आहे तिथे ही हिअरिंग ठेवलेली आहे। आमची सगळ्यात पहिली मागणी आहे ही हिअरिंग मिनिमम 1 ते 1.5 महिना पुढे ढकलण्यात यावी, नंबर एक। नंबर दोन, विदर्भात जवळपास 1750-1770 मेगावॉट पॉवर बनतं, आम्हाला इथे पॉवरची आवश्यकता नाही। तुम्हाला जर पॉवर बनवायचंच असेल तुम्ही मराठवाड्यात बनवा, पश्चिम महाराष्ट्रात बनवा, कोकणात बनवा किंवा मुंबईत बनवा, नागपुरातली आणि विदर्भातली रिक्वायरमेंट पूर्ण झालेली आहे। चौथी गोष्ट, या सगळ्या गोष्टींमुळे नागपुरातील आणि विशेषतः पूर्व विदर्भातील जनतेच्या आरोग्यावर, इथल्या पाण्यावर, दुभत्या जनावरांवर आणि शेतीवर भयानक वाईट परिणाम होत आहे। आता इतके वर्ष आम्ही सहन केलं, याच्या पुढे आम्ही सहन करणार नाही। आणि आम्हाला उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि माजी मुख्यमंत्री नागपुरातला आणि जवळपास याच्याच कॅचमेंटमधल्या एरियातला असणारा असताना हे पॉवर प्लांट इथे येत आहे, ही आमच्यासाठी अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। नागपुरात किंवा विदर्भात याच्या पुढे कुठलाही पॉवर प्लांट नको। रादर जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट पॉवर प्लांट चालू आहे ते टप्प्याटप्प्याने बंद केले पाहिजे। धन्यवाद। पुढची भूमिका आहे, आम्ही पहिली गोष्ट तर लोकांमध्ये जनजागृती करतो आहे, दुसरी गोष्ट जशी आम्ही याला अपोज करणारी लॉबी आहे तशी एक खूप मोठी लॉबी अचानक सक्रिय झालेली आहे, जी सांगायला लागली आहे की याचे किती फायदे आहे। तर आमच्यासारखे काही लोक आहेत, एक आमचे अमजद खान सर आहेत, आम्ही सगळे बसून याचं कसं, याला निरसन करायचं, लोकांच्या शंकेचं कसं निरसन करायचं हे आता आम्ही करणार आहोत। तिसरं, आम्ही त्या याला अपोज करायचं आहे आता आम्हाला कशाला, ते पब्लिक हिअरिंगला। आणि चौथं, सनच्छीर मार्गाने, अहिंसक मार्गाने आम्हाला पुढचं आंदोलन चालवायचं आहे। वेळ पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ, आम्ही लीगल ओपिनियन घेतलेलं आहे, पण त्याच्या आधीची जी प्रोसेस असते, सगळ्या विविध भागांना तुम्हाला रिप्रेझेंटेशन देणं, कलेक्टर असो, कमिशनर असो, डेप्युटी सीएम असो, आमदार असो, लोकप्रतिनिधी असतो, ही जी पहिली बेसिक स्टेप आहे ती आता आम्ही पूर्ण करतोय, याच्या पुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही पुढचे। इस मौके पर उन्होंने कहा कि कोराड़ी की बिजली उत्पादन क्षमता जनसंख्या के लिहाज से पहले से ही अधिक है। कहा जाता है कि दोनों मौजूदा बिजली संयंत्र वर्तमान में 2600 और 200 मेगावाट बिजली पैदा कर रहे हैं। फिर से दोनों इकाइयों में 660 मेगावाट बिजली पैदा करने का मतलब है कि 1320 का नया संयंत्र अत्यधिक प्रदूषणकारी होगा। नागपुर शहर जल्द ही तापमान और प्रदूषण के मामले में चंद्रपुर को पीछे छोड़ देगा और यह हर घर पर कैंसर सहित विभिन्न बीमारियों के मरीज देखने को मिलेंगे।
पर्यावरणवादियों के संगठन के पदाधिकारी ने जोर देकर कहा कि ऐसी भयावह स्थिति कोई संभावना नहीं बल्कि एक तथ्य है। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।